नमस्कार, मी प्रतीक्षा. परिपूर्ण किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण सगळे हॉटेलमध्ये लग्नामध्ये पुरी भाजी खातो, मग आता तीच पुरी भाजी आपण आपल्या घरी बनवूया, तेही अगदी झटपट आणि हॉटेलपेक्षाही खूप चमचमीत टेस्टी अशी. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, त्याचबरोबर 1 चमचाभर पिठी साखर. पिठी साखरेमुळे काय होतं, आपली पुरी जास्त वेळ तशीच टम्म फुगलेली राहते, जरी थंड झाली असेल तरीही. त्याचबरोबर 1 चमचाभर तेल. तेल जास्तही नाही घालायचं, नाही तर पुरी काळपट पडते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. जसे आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसरच मळायचं. तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे. आता 15 ते 20 मिनटं भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. तर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवले. यामध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल. लो टू मीडियमच गॅस करायचा आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया 1 चमचाभर जिरे. त्याचबरोबर मी ते 2 तमालपत्र घेतलेत, हेही यामध्ये घालूया. जिरे चांगले फुलूपर्यंत हे परतून घेऊया. तर आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. तर कांदा लवकर भाजण्यासाठी काय करायचं, यामध्ये घालूया थोडंसं मीठ. मी याआधीच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं. तर आता यामध्ये घालूया 2 हिरवी मिरची, मी मध्ये कट करून घेतले. तर कांदा थोडासा मऊ झाला आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचाभर आले लसूण पेस्ट. आता 2 ते 3 मिनटं हे परतून घेऊया, जेणेकरून कांदा मऊ होईल. तर इथे बघा, कांदा मऊ झाला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया 2 चमचे लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर, त्याचबरोबर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला. तर आता 1/2 मिनटं हे परतून घेऊया, जेणेकरून मसाल्याचा कच्चा पण निघून जाईल. तर इथे मी 1 चमचाभर कसुरी मेथी घेतले. हे मी अशा प्रकारे हाताने चोळून घालते. कसुरी मेथीमुळे भाजीला एक वेगळीच आणि मस्त अशी टेस्ट येते. तर आता यामध्ये घालूया टमाटर प्युरी. तर आता एक तेल सुटूपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये घालूया आपण 1/2 चमचा साखर. साखरेमुळे याला खूप खूप मस्त अशी टेस्ट येते. आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घेऊया. वाव, मस्तच याला मस्त असं तेल सुटलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये घालूया बटाटा. तर इथे मी 3 बटाटे उकडून असे कट करून घेतलेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्तच. तर आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आपण कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकलेलं. आता हे मिक्स करून यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं, म्हणजेच मसाल्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये येईल. वाव, तर हे अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे. थोडंसं हलवून घेऊया आपण. आता यामध्ये घालायचं आहे पाणी.
तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवे तितपतच पाणी घाला। मी ते थोडंसं गरम पाणी घेतले, यामुळे काय होतं भाजीला तर्री मस्त येते आणि उकळीही लवकर येते। आणखी थोडंसं पाणी घालूया, मला जास्त घट्टसर नाही आवडत। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। हे व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून देऊया। एक 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं। तर इथे बघा आपली भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी मस्त, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही। तर आता आपण हे याच्यावर झाकण ठेवून हे खाली उतरून ठेवूया, तोपर्यंत आपण पुरी तळून घेऊ। तर इथे मी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले, तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया। तर पीठही चांगलं भिजले, आता आपण यातील एक गोळा घेऊन याची पुरी लाटूया। मी शक्यतो पीठ लावून पुरी लाटत नाही, त्यामुळे काय होतं तेलही खराब होतं आणि पुरी काळपट होते। म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावूनही लाटू शकता, जास्त पातळही नाही करायची। तर हे बघा इथे आपली एक पुरी लाटून तयार आहे। आता याच पद्धतीने मी दुसरी एक तुम्हाला लाटून दाखवते। जर या पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवली तर अगदी कमी तेलकट होते आणि पिठी साखर आपण घातले त्यामुळे जरी थंड झाली तरी तशी टम्म फुगलेली राहते। तर इथे मी एक 3 ते 4च पुरी लाटून घेतलेत, आता आपण तळून घेऊया। तर इथे तेलही चांगलं गरम झालं आहे, यामध्ये घालूया ही पुरी। पुरी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, चमच्याने अशा प्रकारे हलकसं प्रेस करायचं, यामुळे काय होतं पुरी टम्म अशी फुगते। वाव मस्तच, तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी फुगले पुरी। तर आता ही दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घेऊया। मस्तच, मला जास्त थोडीशी लालसरच आवडते म्हणून मी अशी भाजले। तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी पुरीही तळून घेऊया। अगदी कमी तेलकट आहे ही। तर आता आपण यामध्ये घालूया आपली दुसरी पुरी। मीडियम गॅसवरच ही तळून घ्यायचे, जास्त हाय गॅसही नाही करायचा। हे बघा मी अशा प्रकारे हलकसं प्रेस करते, त्यामुळे पुरी आपली लगेच फुगते। मस्तच, तर इथे आपली ही पुरी तयार आहे। तर याच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या तळून घेते। आता ही आपण भाजीसोबत सर्व करूया। तर हे बघा इथे आपली टेस्टी अशी पुरी भाजी तयार आहे। भाजी पण खूप खूप चमचमीत आणि छान झाले आणि पुरीही। तर तुम्ही लवकरात लवकर घरी नक्की बनवा आणि कशी बनले ते कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशा चमचमीत रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।